नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। जिल्ह्याचा विकास करून पहिल्या 5 क्रमांकावर आणण्यासाठी कटिबद्ध, आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन। स्वाभिमानीच्या सर्व कमिट्या बरखास्त, राजू शेट्टी यांची माहिती। शेतकऱ्याच्या मुलीला मिळाली वार्षिक 35 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर। माधवानंद प्रभू आश्रम मठ तनाळे येथे श्री दत्त जयंती उत्साहात। सुप्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा व दर्शन रावल उद्या सोलापुरात। आणि सोलापुरात राज्यस्तरीय खो खो स्पर्धेची सुरुवात। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। महाराष्ट्रातील पहिल्या 5 क्रमांकाच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचे नाव येण्याकरिता तत्परतेने कार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध सामाजिक उपक्रमातून प्रत्येक क्षेत्रात दर्जेदार काम करण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशन काम करत आहे। सोमवारी सकाळी या सामाजिक संस्थेतील संचालक, सल्लागार व सदस्यांची बैठक माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। सदर बैठकीत सोलापूरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजसेवक यांच्या उपस्थितीत सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्षभरातील विविध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन पुढील काळात राबविण्यात येणारे आगामी उपक्रमाची आखणी करण्यात आली। ग्रामीण भागाच्या विकासाकरता समृद्ध गाव व शहरांमध्ये समृद्ध प्रभाग या अंतर्गत योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली। समृद्ध गाव अंतर्गत गावामध्ये शाश्वत विकासासाठी शासन व लोकसहभागातून पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, कृषी, व्यसनमुक्ती, रोजगार, महिला उद्योग, जलसंवर्धन, तीर्थक्षेत्र विकास, आदर्श कुटुंब संकल्पना या विषयावर काम करून गाव समृद्धीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचे नियोजन करण्याचे आवाहन सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना केले। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, विजेचे बिल माफ करा या दोन प्रमुख मागण्यांचा ठराव बुधवारी सोलापुरात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करावी अशी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे। तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कमिट्या बरखास्त करण्यात आल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापुरात केली। स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बुधवारी सोलापुरात आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे महाआघाडी सरकार स्थापन झाले आहे। हे सरकार स्थापन होताना सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे। याची अंमलबजावणी न झाल्यास प्रसंगी आम्ही या सरकारला पाठिंबा दिला असला तरी त्याविरोधात आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला। पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथील शेतकरी माजी सरपंच जालिंदर मोरे यांच्या शुभाली मोरे या मुलीला कॅम्पस मुलाखतीतून तब्बल 35 लाख रुपये वार्षिक पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे। शुभाली ही ITI बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये मेकॅनिकल एरोनेटिव्ह MTech चे शिक्षण घेत आहे। तिला मिळालेल्या या पॅकेजमुळे ग्रामीण भागातील मुलीसमोर आदर्श निर्माण त्यांनी केला आहे। शुभाली मोरे हिचे प्राथमिक शिक्षण पटवर्धन कुरोलीतील नरसिंहवाडी झेटपी शाळा, माध्यमिक शिक्षण पटवर्धन कुरोली प्रशाला व यशवंत विद्यालय भोसे येथे झाले। पदवीचे शिक्षण पंढरपूर येथील KBP कॉलेज तर पदव्युत्तर शिक्षण इस्लामपूर जिल्हा सांगली येथील राजाराम बापू टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले आहे। त्यानंतर गुणवत्तेवर IIT बॉम्बेमध्ये मेकॅनिकल एरोनॉटिकल MTech साठी तिची निवड झाली होती। त्यानुसार कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये हेलकॉन कंपनीने तिला तब्बल वार्षिक 35 लाख रुपये पगाराची ऑफर दिली आहे। तनाळी तालुका पंढरपूर येथील श्री माधवानंद प्रभू आश्रम मठ येथे श्री दंत जन्मोत्सवानिमित्त आज श्री रत्नाकर महाराज समाधीला अभिषेक घालून महापूजा करण्यात आली। सकाळी 12 वाजता श्री माधवानंद प्रभू आश्रमचे मठाधिपती शिवाजी महाराज यांचे प्रवचन झाले।
या उत्सवा दरम्यान मठाच्या आसपास कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते. खेळणीचे स्टॉल, प्रवचन कीर्तनाच्या पुस्तकांचे स्टॉल, अभंगाच्या पुस्तकांचे स्टॉल अशा प्रकारे या ठिकाणी जत्रेचे स्वरूप यावे अशी गर्दी भाविकांनी केली होती. खेळणीचे स्टॉल, प्रवचन कीर्तनाचे पुस्तकांचे स्टॉल, अभंगाचे पुस्तकांचे स्टॉल इत्यादी या ठिकाणी जत्रेचे स्वरूप यावे अशी गर्दी भाविक भक्तांनी केली होती. या जयंती सप्ताहासाठी रघुनाथ भीमराव वाघमोडे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रत्नाकर महाराज समाधी मठ येथे सुदर्शन महाराज खडकीकर यांचेही कीर्तन झाले. मॅक डॉवेल्स नंबर 1 सोडा हे नाव मैत्रीचे बंध जोपासण्यासाठी प्रसिद्ध असून काल परत्वे त्यांनी दोस्ताना एकत्र येऊन भारतातील दोस्ताना त्यांच्या कथांचे निरूपण करण्यास सक्षम म्हणून प्रसिद्धी पावलेले आहे. तसेच सुप्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा व दर्शन रावल हे 14 डिसेंबर रोजी येणार आहेत. याच तत्वज्ञानाचा आधार घेत मॅक डॉवेल्स नंबर 1 सोडा हंगामा आणि हंगामा आर्टिस्ट अलाउड यांच्या संयुक्त विद्यमाने नंबर 1 यारी जेम फेस्ट या नवीन फॉर्मॅटचे सोलापुरात आयोजन करण्यात येत आहे. नंबर 1 यारी जेम फेस्टचा आता नवीन फॉर्मॅट असून यामध्ये स्थानिक कलाकारांना मॅकडॉवेल्स नंबर 1 सोडातर्फे एका कार्यक्रमात गाण्याची संधी मिळणार असून त्याचबरोबर त्यांना नंबर 1 यारी जॅम पॅड्स माध्यमातून मोठ्या कलाकाराबरोबर गाण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन भंडारी स्पोर्ट्स क्लब सोलापूर महाराष्ट्र दिनांक 14 डिसेंबर 2019 करण्यात येत असून श्रोत्यांना अतिशय सखोल अशा मानवी बंधाची जोडणी करण्याबाबतचे आकर्षण संगीतास ही आनंद घेणे शक्य होणार आहे. मॅकडॉवेल्स नंबर 1 सोडा सर्व यारांना एकत्र घेऊन आपल्या दोस्तांबरोबर चांगल्या आठवणी निर्माण करण्यास आमंत्रित करीत आहे. फॅन्स आता तरी यारी नंबर 1 जॅम फेस्टची तिकटे कार्यक्रम स्थळावरून खरेदी करता येतील. पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड खो खो स्पर्धा 2019-20 ला गुरुवारी हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण चितळे, दामोदर भंडारी, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, पोलीस उपायुक्त संजय बांगर, महेश गादेकर, प्राचार्य पी जी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. सदरच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून खो खोचे सुमारे 29 संघाने सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. 12 डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा दिवस खो खो दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सदस्य शिंदे यांनी यावेळी सांगितले. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. जिल्ह्याचा विकास करून पहिल्या 5 क्रमांकावर आणण्यासाठी कटिबद्ध आमदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन. स्वाभिमानीच्या सर्व कमिट्या बरखास्त, राजू शेट्टी यांची माहिती. शेतकऱ्याच्या मुलीला मिळाली वार्षिक 35 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर. माधवानंद प्रभू आश्रम मठ तनाळी येथे श्री दत्त जयंती उत्साहात. सुप्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा व दर्शन रावल उद्या सोलापुरात. आणि सोलापुरात राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा सुरुवात. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.